गोपाल थांब रे सरकार सामान्य लोकांचे जे मुलं मुली आहेत जे स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने लूट करत आहेत. 1000 रुपये देण्याची परिस्थिती आज या युवांची नाही. काही लोक उसने पैसे घेत आहेत, कुणी व्याजावर घेत आहेत, कुणी अजून कोणाकडनं तरी घेत आहेत. असा 1000 1000 करून 15 15 20 20 1000 रुपये मुलांनी आतापर्यंत शुल्क भरलेले आहेत. सरकार हे लोकांसाठी असतं, लोकांकडनं पैसे वसूल करण्यासाठी नसतं. जेव्हा मुद्दा आम्ही हा अधिवेशनामध्ये मांडला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आत्ताची पिढी सिरियस नाही. ही पदयात्रा करत या सर्व लोकांना विश्वासात घेत आम्ही दाखवत आहोत की ही पिढी सिरियस आहे युवांच्या प्रश्नांबाबत. आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा परत एकदा शुल्काबद्दल तसंच सरकारी भरतीबद्दल आम्ही मुद्दे मांडणार आहोत आणि या सरकारला ते मान्य करायला सुद्धा लावणार आहोत. दादा, खरी राष्ट्रवादी कोणाची आता याच्यावर सुनावणी सुरू झालेली आहे, काय मत आहे? खरी राष्ट्रवादी ही लोकांची आहे. लोक आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवतात. जे काय आमच्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, ते आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला आहे. त्यामुळे कितीही चर्चा झाली तरी राष्ट्रवादी ही आदरणीय पवार साहेबांकडेच राहणार. मतदार लोकसुद्धा पवारसाहेबांबरोबर आहेत. त्यामुळे जे लोक स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी सत्तेत जाऊन आज बसलेले आहेत त्यांची भाषा कशी बदलली हे आपण सर्वांनी बघितलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पक्ष त्यांच्याकडे नसणार हे आपल्या सर्वांना विश्वासाने मी इथं सांगतो. पक्षवाढीसाठी मोठा आता संघर्ष करावा लागणार आहे, पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. काय तुमची भूमिका असणार आहे पुढची? पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागेल असं मला वाटत नाही. पण संघर्ष खऱ्या अर्थाने गाडी पूर्णपणे बंद करा आवाज. संघर्ष जो करावा लागणार आहे तो पक्ष वाढवण्यासाठी करावा लागेल असं वाटत नाही. पण तो संघर्ष खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने राजकारण खालच्या लेवलला गेलेलं आहे, द्वेषाचं राजकारण भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न, मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न जो सत्तेच्या लोकांनी केला जातोय आणि जे विष पेरलं जात आहे त्याच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल. लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत, पण लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते लढत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे लोक आमच्यावर विश्वास ठेवतील आणि येत्या काळामध्ये हे द्वेषाचं राजकारण कुठेतरी संपेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की